नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार कोचिंग संस्था आता इयत्ता दहावीच्या खालील म्हणजेच सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत चांगले गुण किंवा रँक मिळवून देण्याची हमी देण्यासारखी दिशाभूल करणारी आश्वासनही आता कोचिंग क्लासेसना देता येणार नाहीत खासगी कोचिंग क्लासेसचे नियमन ना करण्यासाठी आणि कोचिंग क्लासेसची बेफाम वाढ रोखण्यासाठी सरकारनं ही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना आगीच्या घटना कोचिंग संस्थांमधील सुविधांचा अभाव तसंच त्यांनी अवलंबलेल्या शिकवण्याच्या पद्धतींबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारीनंतर मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोणतीही कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करू शकणार नाही शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोचिंग इन्स्टिट्यूटची स्वतःची एक वेबसाईट असावी या वेबसाईटवर शिक्षक शिकवण्याची पात्रता अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी वसतिगृह सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क याचा तपशील असावा कोचिंग विद्यार्थ्यांना तणावापासून वाचवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत आणि त्यांच्यावर अनावश्यक दबाव न टाकता वर्ग चालवावेत तसंच ज्यांना नैतिक गैरवर्तनाच्या कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलं आहे अशा कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीची सेवा कोचिंग इन्स्टिट्यूटने घेऊ नये या मार्गदर्शक तत्वांनुसार आवश्यक असलेली समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय कोणत्याही संस्थेची नोंदणी केली जाणार नाही कोचिंग अर्धवट सोडल्यास फी परत करावी लागेल विविध अभ्यासक्रमांचे शुल्क पारदर्शक आणि तर्कशुद्ध असावे तसेच आकारलेल्या शुल्कांच्या पावत्या देण्यात याव्यात असं मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलं आहे विद्यार्थ्यांना उसंत न देता कायवेळ न पाहता परीक्षेसाठी घोकंपट्टीचा रेटा लावणाऱ्या शिकवण्यांच्या कारभाराबाबत सातत्याने टीकाही होत असते दोन हजार तेवीसमध्ये परीक्षेची तयारी करणाऱ्या अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणं नोंदवली गेली ज्यात भारतीय प्रसिद्ध कोचिंग मार्केट असलेल्या राजस्थानातील कोटा येथील आहेत ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन अशा घटनांना आळा बसावा यासाठी सरकारनं अशी मार्गदर्शक तत्व तयार केली मात्र या निर्णयाबाबत पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत काही पालकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय तर काहींनी विरोध दर्शवलाय हो कोचिंग क्लासेस हे नोकरदार पालकांसाठी सहाय्याने ठरते ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे या निर्णयाने कितीतरी शिक्षकांवर गदा येणार असल्याचा विचार प्रवाहही आता उमटू लागलाय केंद्र शासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांना तारक आहे की मारक पालकांनी याबाबत कोणती भूमिका घ्यायला हवी याबाबत आपल्याला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समधून आम्हाला नक्की कळवा वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून